तर इकडे मुंबईच्या वडाळा परिसरात सुद्धा रस्त्यावर पाणी साचलं होतं. मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामध्ये यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वडाळा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहतूक काहीशी मंदावली आहे, तर ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा तारांबळ उडाली आहे. दरम्यान मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. मुंबईमध्ये सध्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे. सध्या आपण सायनच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी खरं तर सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आपण पाहत आहोत की खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे वाहतूक देखील मंदावल्याचं पाहायला मिळतं. जवळपास गुडघाभर एवढं पाणी या संपूर्ण परिसरामध्ये साचल्याचं पाहायला मिळतं. खरं तर दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस झाला तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो अर्ध्याहून नेमा खरं तर पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतो. दरवर्षी पालिकेकडून देखील कसरत केली जाते, मात्र आपण जर बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पाणी साचलेलंच आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की आता परिणाम जो आहे तो वाहतुकीवर सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे आता पालिका देखील जे आहे ते नागरिकांना खरं तर त्यांना सतर्क देतात आणि इशारा दिलेला आहे, जर काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आणि त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस सध्या मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे खरं तर नागरिकांनी आता सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे. कॅमेरामन दीपक जैतापकर सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. तर जळगाव जिल्ह्यात यंदाचा पहिला पाऊस दमदार सुरू झालेला आहे. शहरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पुन्हा सकाळपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाची बरसात सुरू झालेली आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबलंय. महापालिकेनं खड्डे बुजवले नसल्यामुळे त्यात पाणी साचलंय, तर शहराच्या काही भागात वीज पुरवठासुद्धा खंडित झालाय. पाचोरा तालुक्यातील सावनेरसह लासलगाव, बाबरुड, नांद्रा या परिसरात पाऊस झालाय, त्यामुळे शेतकरी सुखावलाय.